नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी विषय समाजशास्त्र मधील घटक दुसरा यामधील आदिवासी समुदाय आणि नागरी समुदाय याबद्दल माहिती घेऊया। आदिवासी समुदाय आणि नागरी समुदाय व ग्रामीण समुदाय या तिन्हीबद्दल आपण मागील वर्षी इयत्ता 11वीमध्ये समुदाय भागामध्ये आपण तिन्ही प्रकारचे समुदाय त्यांची व्याख्या वैशिष्ट्ये पाहिले आहेत। येथे आपण मागील वर्षाचं थोडं रिव्हिजन देखील होईल आणि आपल्याला हे सगळे मुद्दे परत एकदा लक्षात येतील यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे। तरी सर्वांनी लक्ष देऊन हा पूर्ण व्हिडिओ पाहावा। आदिवासी समाज म्हणजे एका ठराविक भूप्रदेशात राहणारा, समान बोलीभाषा बोलणारा, समान सांस्कृतिक जीवन आचरणारा व अक्षर ओळख नसलेल्या स्थानिक गटांचे एकत्रीकरण होय। शहर म्हणजे मानवाची पृथ्वीवरील उद्योगांची आणि उपयुक्ततेची केंद्र आहेत। आता डोंगरदऱ्या खोऱ्यांमध्ये राहणारे, शिकारी मासेमारी करणारे आणि बाह्य जगाशी संपर्क नसलेला गट म्हणजे आपण आदिवासी समुदाय म्हणतो। त्याच पद्धतीनं मानवनिर्मित पर्यावरणामध्ये राहणारा, जे रस्ते जसे पाहिजेत तसे, रस्त्यांच्या बाजूला झाडं असतील, रस्त्याच्या मध्ये झाड चालणार नाही, चौक, त्यानंतरनं घरांची रचना एका रेषेमध्ये, याला आपण ड्रेनेज सिस्टीम वगैरे सगळं असलेलं आपण नागरी समुदाय म्हणतो। आदिवासी समाजाला लेखनकला अवगत नसल्यामुळे त्यांची बोलीभाषा अलिखित स्वरूपाची आहे। आता यांच्या भाषेला लिपी वगैरे नाही आहे, कारण पूर्वीपासून ते पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून अलिप्त राहिलेले आहेत। मग त्यांचं जे काही शिक्षण आहे, सांस्कृतिक वारसा आहे, तो बोलीभाषेमार्फतच त्यांनी टिकवलेला आहे व पुढील पिढीला हस्तांतरित करतात। नागरी समुदायाला लेखनकला अवगत असल्यामुळे त्यांची बोलीभाषा लेखी स्वरूपाची आहे, कारण त्यांना लहानपणापासूनच नगररचना जे काय झाली तेव्हापासून शिक्षण हा त्यांना मूलभूत घटकामध्ये असल्यामुळे, त्यांना ते सगळं उपलब्ध असल्यामुळे बोलीभाषेबरोबर त्यांना लिखित स्वरूपाची पण भाषा आहे। आदिवासी समुदायाची आर्थिक स्थिती मागासलेली आहे, तर त्याच्या तुलनेत शहरी समुदायाची खूप सुधारलेली आहे। आदिवासी समुदाय शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे। हा समुदाय आपली बोलीभाषा, संस्कृती, जीवनपद्धती यांची ओळख भावी पिढीला करून देतो। म्हणजे जी आपली भाषा आहे ती आपल्याला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे शिकूनच हस्तांतरित केली जाते, संस्कृती, जीवनपद्धती वगैरे। नागरी समुदायाची शैक्षणिक स्थिती खूप सुधारलेली आहे। तिथं उच्च पद्धतीचं शिक्षण, मेडिकल कॉलेज, डेंटल कॉलेज, MBA, MSW व लॉ वगैरे या सगळ्या पद्धतीचे शिक्षण आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध आहे। आदिवासी समुदाय हा ग्रामीण समुदायाच्या मानाने आकाराने बराच लहान आहे। आदिवासी जमाती विखुरलेल्या असून एक जमात दुसऱ्या जमातीपासून अलग राहते। नागरी समुदायामध्ये धर्म, जात, वंश, पंथ, भाषा, व्यवसाय याची विविधता असूनही हा समुदाय एकमेकांच्या जवळ वास्तव्य करून राहतो। नागरी समुदायाचा आकार बराच विशाल आहे। आदिवासी समुदायामध्ये शक्यतो संयुक्त कुटुंब पद्धती आढळते। अशा कुटुंबात विविध टोळ्या आढळतात। नागरी समुदायामध्ये मात्र विभूत कुटुंब पद्धती आढळते। कुटुंबामध्ये शक्यतो पती पत्नी आणि त्यांची मुले यांचा समावेश असतो। आदिवासी लोक झूम शेती करतात, तर काही आदिवासी जंगलमध्ये मध, डिंक, लाख, औषधी वनस्पती गोळा करतात। काही आदिवासी शिकार तसेच मासेमारी देखील करतात। नागरी समुदायातील लोक उद्योग, व्यापार, नोकरी करतात। हे लोक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात। आता तुलनात्मक आपण जर पाहिलं तर कारखान्यांमध्ये काम करणे, उद्योग व्यापार करणे हे शहरीमध्ये आपल्याला दिसून येते। शेती सोडून इतर व्यवसाय आपल्याला शेतीमध्ये दिसून येतात। आदिवासीमध्ये मात्र झूम प्रकारची शेती म्हणजे स्थलांतरित शेती जी आपण म्हणतो, आणि शेती जंगलावर आधारित जे काही त्यांना उत्पन्न मिळतं त्याच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो। आदिवासी समुदाय हा डोंगर, दरी, जंगल, बेट अशा ठिकाणी राहतो, म्हणून या समुदायाचा संबंध बाहेरच्या जगाशी सहसा येत नाही। नागरी समुदाय हा शहरी विभागात वास्तव्य करतो। या समुदायाचा संबंध बाह्य जगाशी मोठ्या प्रमाणात येतो। छोट्या गावांचा संबंध शहराशी असतो, शहरांचा मोठ्या शहरांशी संबंध असतो। या पद्धतीने तिथं संबंध, संपर्क जास्त प्रमाणात होतो, कारण दळणवळणाचे साधन वगैरे तिथं भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत। अजूनही बहुतेक आदिवासी आपली आर्थिक गरज पूर्ण करण्याकरिता वस्तू विनिमयाची पद्धत वापरतात, म्हणजे ज्याला आपण बार्टर सिस्टीम म्हणतो, एक वस्तू देऊन दुसरी वस्तू घेणे। नागरी समुदाय हा आपली आर्थिक गरजा भागवण्यासाठी नोटा, नाणी, बँक, ATM, ऑनलाईन बँकिंग,
या पद्धतींचा फोनपे गुगल पे जे आज आपण वापरतो या सगळ्यांचा वापर इथं केला जातो। आदिवासी समुदायामध्ये सामाजिक गतिशीलता आढळत नाही कारण पिढ्यानपिढ्या ते एकाच ठिकाणी वास्तव्य करत असल्यामुळे त्यांना नवीन गोष्टींबद्दल जागरूकता नसते किंवा त्यांच्याबद्दल आवड निर्माण नसते किंवा आमच्या वडिलोपार्जित कुणी ते वापरलं नाही तर आम्ही ते का स्वीकारावं असं त्यांचं मत असतं। नागरी समुदायामध्ये सामाजिक गतिशीलतेला मोठ्या प्रमाणात आढळते। कुठली नवीन वस्तू आली तर मी पहिल्यांदा घेणार, मी पहिल्यांदा वापरणार, शहरामध्ये पहिल्यांदा मी घेतलो असा प्रकार आपल्याला नागरी समुदायामध्ये लोकांमध्ये दिसून येतो। म्हणून तिथं गतिशीलतेला मोठ्या प्रमाणात वाव आहे। आदिवासींचे जीवन पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे। या समुदायाच्या जीवनावर निसर्गाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे कारण ते निसर्गालाच आपले देव मागतात मानतात आणि निसर्गावर अवलंबून 100% असल्यामुळे पाऊस पाणी राहण्याच्या सगळ्या सुविधा पूर्ण निसर्गाच्या सान्निध्यात असल्यामुळे ते निसर्गावर अवलंबून असतात। नागरी समुदायाचे जीवन मानवनिर्मित आणि कृत्रिम पर्यावरणाशी संबंधित आहे। या समुदायाच्या जीवनावर नैसर्गिक पर्यावरणाचा प्रभाव खूप कमी दिसतो कारण यांना न शेतात जाऊन पिकवायचं आहे कारण शेती इतर त्यांचे व्यवसाय आहेत। प्रत्येक गोष्टीला ते शेतावर निसर्गावर पाऊस पडू दे न पडू दे धरणाचं पाणी त्यांना पाईपलाईनने घरामध्ये पोचतं, पाण्याची सुविधा उपलब्ध आहे, राहण्याची सुविधा आहे, बाकी सगळ्या सुखसुविधा त्यांना उपलब्ध असल्यामुळे त्यांना निसर्गावर जास्त अवलंबून राहावं लागत नाही। आदिवासी समुदाय हा धर्मकल्पना अंधश्रद्धा रूढी चालीरीती परंपरा यांना चिटकून राहून त्यांची जपणूक करणारा आहे। या समुदायाचा जादूटोनावर विश्वास असून हा समुदाय निसर्गात घडणाऱ्या घडामोडींना घाबरतो, त्यामुळे हा समुदाय निसर्गाची पूजा करताना आपल्याला आढळतो। आता आदिवासींमध्ये पिढीजात ज्या काही गोष्टी आल्या त्या रूढी चालीरीती परंपरामध्ये एकरूप झालेल्या आहेत, त्यामुळं अंधश्रद्धा त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात दिसून येते। जादूटोना दिसून येतो, त्या दोन प्रकारच्या जादू आपण पाहिलेल्या आहेत, काळी जादू पांढरी जादू। एखाद्याचं भलं करायचं असेल तर ती पांढरी जादू म्हणून वापरली जाते। त्यानंतर भगत पुजारी वगैरे असे जे लोक असतात ते देवाच्या नावाने त्यांना लिंबू अंगारा भंडारा वगैरे ह्या ज्या काही गोष्टी देतात ते अजून देखील काही आदिवासी गटांमध्ये ते सगळे वापरले जातात। नागरी समुदाय हा धर्मकल्पना अंधश्रद्धा रूढी चालीरीती परंपरा यांच्यामधील कार्यकारण संबंध ओळखूनच त्याचा स्वीकार करतो। वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीमुळे हा समुदाय जादूटोना आणि मंत्रतंत्र यावर सहसा विश्वास ठेवत नाही। समोर आहे खरं आहे जाणून घेणे, पारखून घेणे, अभ्यास करून त्याला सिद्ध करून घेणे या गोष्टी नागरीमध्ये आपल्याला दिसून येतात। नागरी समुदायामध्ये अंधश्रद्धेचे प्रमाण कमी दिसते। आदिवासी समुदायामध्ये सामाजिक आंतरक्रिया प्रत्यक्ष स्वरूपाची आहे कारण या समुदायाची लोकसंख्या व आकार बराच लहान असतो। 100% कमी संख्येचा जो काही गट असतो त्याला आपण आदिवासी गट म्हणतो। या समुदायाची दळणवळणामध्ये प्रगती झालेली नसल्यामुळे संबंध जवळचे तसेच प्रत्यक्ष असतात। नागरी समुदायामध्ये सामाजिक आंतरक्रिया अप्रत्यक्ष दिसते। आकार आणि लोकसंख्या मोठी असल्यामुळे तसेच दळणवळणाच्या साधनातील प्रगतीमुळे संबंध अप्रत्यक्ष स्वरूपाचे असतात। या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष न जाता फोनवरून कम्युनिकेशन होतं, एकमेकाला जे काही बोलायचं आहे ते फोनवरनं बोलतात, त्यानंतर व्हिडिओ कॉल्समधनं बोलतात, बँकिंगचे काही गोष्टी आहेत ते प्रत्यक्ष न जाता वस्तुविनिमय देखील ऑनलाईन परचेस वगैरे त्यांच्याकडे चालते। म्हणजे अशा गोष्टी तिथं घडतात की जिथं प्रत्यक्ष संबंध जास्त येत नाही। आणि नागरी समुदायाची संख्या पण अशी आहे की शहर आपण ज्याला म्हणतो त्याला आपण कमीत कमी 5,000 जास्तची लोकसंख्या तिथं असायला पाहिजे। तर आता काही छोटे मोठे शहरांचं जर आपण हिशोब केलं तर तिथं 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 10,00,000 लोकसंख्या आहे। मुंबईसारख्या शहराची लोकसंख्या करोडोमध्ये आहे। तर अशा ठिकाणी आपण म्हणू शकत नाही की प्रत्येकाचा एकमेकाशी प्रत्यक्ष संबंध येतो, त्यामुळे तिथं अप्रत्यक्ष स्वरूपाचे संबंध आपल्याला जास्त आढळतात। आदिवासी समुदायामध्ये दळणवळण आणि संपर्क माध्यमे उपलब्ध होत नाहीत। त्यांना एकतर पायी जावं लागतं, पायवाटाच असतात आणि इतर बाहेर जगातील लोकांचा संपर्क त्यांना येऊ शकत नाहीत। अशा आडमार्गाने जंगलदऱ्याखोऱ्यामध्ये दाट झुडपांमध्ये त्यांची लोकवस्ती असते। नागरी समुदायामध्ये दळणवळणाची साधने विविध प्रकारची असतात। वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरचित्रवाणी, दूरध्वनी, भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल, संगणक, इंटरनेट अशी विविध प्रकारची संपर्क माध्यमे आपल्याला नागरी समुदायामध्ये आढळून येतात।
त्यामुळे आपण एकंदरीत असं म्हणू शकतो की आदिवासी समुदाय आणि नागरी समुदाय याबद्दल ज्यावेळेला आपण विचार करतो तर अतिप्रगत म्हटलं तर आपण नागरी समुदाय म्हणू शकतो, मध्यम स्वरूपात प्रगती म्हटलं तर ग्रामीण समुदाय, आणि प्रगतीची आत्ता ज्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे त्याला आपण म्हणू शकतो आदिवासी समुदाय। मूळचे रहिवासी जे भारताचे आहेत त्यांना आपण मागासलेले हिंदू म्हणतो, मूळचे रहिवासी म्हणतो, गिरिजन म्हणतो, ते सगळे आपले आदिवासी। पण त्यांच्यामध्ये आत्ता सरकारकडून प्रत्येक गाव जोड योजनामध्ये जंगल दराखोऱ्यामधनं सगळीकडनं वाटा तयार झाल्या, त्यामुळे आता बाह्य जगाशी त्यांचा संपर्क चांगल्या स्वरूपात येतो आहे। पण तिथं अजून शैक्षणिक प्रगती वगैरे आपल्याला, आर्थिक प्रगती वगैरे आपल्याला अशी जास्त मोठ्या प्रमाणात दिसून येत नाही। तुलनात्मक शहरांमध्ये मात्र हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे। आता तुम्हाला मी या व्हिडिओसोबत ही PPT पण पाठवलेली आहे, तरी प्रत्येक मुलांनी ही PPT नोटबुकमध्ये पूर्ण लिहून घ्यावी। ग्रामीण आदिवासी समुदाय आणि शहरी समुदाय फरक स्पष्ट करा, मुद्दे मांडून घ्यावेत। धन्यवाद।